मुरुड तालुक्यातील खोकरीमध्ये एसटी बसचा अपघात झाला असून यामध्ये 15 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. यापैकी 11 जखमींना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 4 विद्यार्थ्यांना पुढील उपचाराकरिता अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले तर किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. मुरुड एसटी आगाराची आगरदांड्याला गेलेली बस परत येत असताना खोकरी येथील एका अवघड वळणावर समोरून वेगाने येणाऱ्या कारला साईड देण्यासाठी बस चालकाने तातडीने ब्रेक दाबला, त्यामुळे बस साईड पट्टीवरून घसरून बाजूच्या कठड्यावर आदळून झाडाला अडकली. या बसमधून आगरदंडा येथील अंजुमन इस्लाम हायस्कूल आणि डिग्री कॉलेजमध्ये शिकणारे 15 विद्यार्थी प्रवास करत होते. सर्व जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. यापैकी 4 विद्यार्थी किरकोळ जखमी असल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले. इब्राहिम सवाईल, आयशा कादरी, नबा गजगे आणि सामिया सवाई या 4 विद्यार्थ्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.